तर बागेतीसाठी 10 गुंठे व जिरायतीसाठी 20 गुंठे खरेदी करता येईल अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. गायरांमध्ये जी जी घरकुलं आहेत ते सगळे घरकुलं नियमानुकूल करावं अशा सूचना दिलेल्या आहेत. सिलिंग कायद्यातील कलम 40 अ मध्ये असलेली 2 वर्षाची कारावास व 2000 रुपये दंडाची तरतूद ही रद्द करण्यात आलेली यासाठी करण्यात आलेली आहे की आता केंद्र सरकारच्या कायद्याशी सुसंगत व्हावं म्हणून सभापती महोदय या बाबतीमध्ये आपण जी तरतूद केलेली आहे ते अधिमूल्य घेणं ते शेतकऱ्यांना अन्यायकारक होतं. कारण आपण ज्यावेळी ते शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या महामंडळाकडे खंडाने त्यावेळी ते भोगवडाईच्या जमिनी होत. कल लावणार आहात तो दर जो लावणार आहात तो रेडी रेकनरचा बाजारभावापेक्षा गव्हर्नमेंट रेट लावणार का हा एक विषय तिथं आणतो. दुसरा साहेब आपण मागच्या वेळा ह्या सदनामध्ये आश्वासन दिलं होतं गायरान जमिनीचा. गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये आपण निर्णय घेतो म्हणून सांगितलं कोर्टाला आम्ही त्याप्रमाणे नवीन प्रस्ताव आपण आणतो. आता ह्या अधिवेशन पण संपायला आलं अजून तो प्रस्ताव आलेला नाही. साधारणतः महाराष्ट्रातल्या 2.5 लाख लोक हे त्या ठिकाणी कमर्शियल सोडून तुम्ही मागे सांगितलं होतं की वाणिज्यासाठी ज्यांनी वापर सरकारी जमिनीचा केला असेल त्यांना आम्ही परवानगी देणार नाही. पण जे गरीब 30-40 वर्ष राहत आहेत त्या लोकांना ते कायम करण्याच्या बाबतीमधली भूमिका आपण जाहीर केली होती. आत्ताही खाली तशा प्रकारच्या सूचना आल्या नाहीत. आपण सांगितलेलं आहे की कोर्टाच्या सर्व आम्ही खाली कोणाला कारवाई करणार नाही पण दर 2 महिन्यांनी 1 महिन्यांनी 1-1 नोटीस त्या ठिकाणी तलाठ्याच्या मार्फत तहसीलदार त्या ठिकाणी पाठवतो तेव्हा आम्हाला आम्ही काय कारवाई करतो हे फक्त प्रक्रिया म्हणून कोर्टाला दाखवावं लागते. पण हे काम त्याला करू नये म्हणून आपण तशा प्रकारची सुधारणा काय करणार याचा खुलासा होणं गरजेचं आहे. मगाशी खडसे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे गुंठेवारीचा जो विषय आहे त्याचा आपण निर्णय घेतलेला आहे. आता लोकांना जिथे स्वतः राहायचं असेल त्या स्वतः राहणाऱ्या लोकांना गुंठेवारीच्या बाबतीमध्ये थोडी सवलत मिळाली ती बरं होईल. आम्ही कमर्शियलला बोलत नाही पण गुंठेवारी स्वतः राहणाऱ्या लोकांना कुटुंब मोठं झालं की आपलं ज्यावर विभाजन होतं आणि विभाजन झालं की त्याच्यामध्ये त्यांना अडचण निर्माण होतात आणि म्हणून गुंठेवारी का हां शेताचं फार्म हाऊस त्यांनी दिलं. पण आमचं म्हणणं आहे की आपण सांगितलं 5 किलोमीटरच्या अंतरावर नगरपंचायत नगरपालिका वगैरे सगळीकडे असेल त्याच्यामध्ये अशा पद्धतीचा निर्णय घेतला तर मला वाटतं योग होईल. आणि मुंबईसारख्या शहरामध्ये ज्या जागा काही ठिकाणी सोसायटींना सरकारने अलॉटमेंट केलेलं आहे त्या जागेला काही लिटिगेशन असेल आणि 5 वर्षाची आट आपण करावी अशी सूचना मी या ठिकाणी करतो. सिलिंग मर्यादेपर्यंत त्या जमिनी परत केल्या तर मग त्या ठिकाणी त्या परत करताना खरं मग त्या भोगवटा 2 म्हणून वर्ग करण्यात आल्या आणि 10 वर्षापर्यंत भोगवटा वर्गमध्ये 1 मध्ये ते रूपांतर होणार नाही अशी अट राज्य सरकारनं घातली होती. पण आता सभापती महोदय आता हा निर्णय करताना यामध्ये विशेष करून ज्यावेळी भोगवटा 2 जमिनी आम्ही 1 वर्ग 1 मध्ये करण्याचा निर्णय केला त्यावेळी त्याला आपण 15% अधिमूल्य लावावं अशा प्रकारचा एक प्रस्ताव पुरी होता. परंतु सभापती महोदय खरं म्हणजे ते अधिमूल्य घेणं ते शेतकऱ्यांना अन्यायकारक होतं. कारण आपण ज्यावेळी ते शेतकऱ्यांकडून जमिनी घेतल्या महामंडळाकडे खंडाने त्यावेळी ते भोगवटाईकच्या जमिनी होत्या त्यामुळे आता त्यांच्या जमिनी आपण घेतल्या तर किती खंड देत होतो हे मी सांगण्याची गरज नाही आहे. सिलिंग मर्यादेपेक्षा जास्त जमिनी त्यांच्या अधिग्रहित केल्या त्यात आपण त्यांना परत करत नाही आणि आता पुन्हा आपण त्यांना अधिमूल्य आकारणे उचित नव्हतं म्हणून जे शेतकऱ्यांच्या जमिनी घेतानाच भोगवटाईकच्या होत्या त्यांना ते परत करताना आपण विनामूल्य करणार आहोत त्यासाठी तरतूद करण्यात आली होती. मात्र ज्यांच्या जमिनी वर्ग 2 आपण घेतल्या होत्या त्या मात्र वर्ग 1 करताना त्यांना तो अधिमूल्य भरावा लागणार आहे कारण ते घेताना वर्ग 2 जमिनी होते. म्हणून सभापती महोदय हे करताना प्रामुख्यानं जी विशेष करून जी तरतूद याच्यामध्ये आणखी करण्यात आलेली आहे सिलिंग जो ऍक्ट आहे आपला जो कायदा त्याप्रमाणे आता सार्वजनिक प्रयोजनासाठी आपण जमीन मागतात. आता महामंडळाच्या जमिनी सर्व दूर आहे खेड्यांमध्ये खोडलेल्या आहेत परंतु महापालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीपासून 5 किलोमीटर जर अंतर जमीन असेल तरच ती सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्याचं तरतूद होती. आता त्याच्यामध्ये ती आट आपण शिथिल करतोय आणि ती मर्यादा काढून टाकतोय आपण यासाठी की आता महामंडळ नगरपालिका हद्दीपासून एखादं गाव 25 किलोमीटर आहे 20 किलोमीटर आहे तिथं महामंडळाची जमीन आहे पण आपण देऊ शकत नाही कारण ती 5 किलोमीटरच्या बाहेर आहे. ती आठ शिथिल केल्यामुळे सभापती महोदय ही फक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी
कुठल्या शिक्षण संस्थेला खाजगी संस्थेला न आपण देत नाही. फक्त पाणीपुरवठा योजना असतील, घरकुलाची योजना असेल, गावठाण विस्ताराकरता ग्रामपंचायती अर्ज करतायत, अशा फक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी या जमीन द्यायच्या आहेत. म्हणून ती 8-5 किलोमीटरची आता काढल्यामुळे बऱ्याच गावांमधल्या ग्रामपंचायतींना जल जीवन मिशनच्या अंतर्गत साठवण तलाव करण्यासाठी जमीन उपलब्ध होती. प्रधानमंत्री आवास योजनेच्या करता घरकुलासाठी सभातीमोह जागा उपलब्ध होतील. आणि त्यासाठी सार्वजनिक प्रयोजनाकरता फक्त या करता ही 8 शिथिल करण्यात आलेली आहे. सभापती महोदय, यामध्ये जे काही डिक्रिमिनलायझेशन ऑफ ऍक्ट या केंद्र शासनाच्या धोरणानुसार सिलिंग कायद्यातील कलम 40 अ मध्ये असलेली 2 वर्षाची कारावास व 2000 रुपये दंडाची तरतूद ही रद्द करण्यात आलेली, यासाठी करण्यात आलेली आहे की आता केंद्र सरकारच्या कायद्याशी सुसंगत व्हावं म्हणून सभापती महोदय या बाबतीमध्ये आपण ती तरतूद केलेली आहे. मात्र कलम 93 शासनास सिलिंग कायद्यानुसार अधिकची जमीन जमा करण्याचा अधिकार ही राज्य सरकारला सभापती महोदय राहणार आहे. तर म्हणजे यामध्ये विशेष करून सन्मान्य सदस्य अभिजित वंजारी साहेबांनी जो मुद्दा उपस्थित केला आहे की यापूर्वी 50% रक्कम भरल्या ज्यांनी भरलेली आहे त्या धोरण काय राहणार आहे. यापूर्वी सिलिंग जमीन वर्ग 2 मधून एक करताना तशी कुठल्या प्रकारची तरतूद नव्हती. या सुधारणेनंतर स्वतंत्रपणे नियम करून अधिमूल्य रक्कम व त्याची कार्यपद्धती आपल्याला निश्चित करता येईल. आता कारण पूर्वी तरतूद नव्हती, याच्यामध्ये आपण दुरुस्ती केल्यामुळे आपल्याला त्याच्यात स्वातंत्र्य मिळणार आहे. खरं सन्मान्य सदस्य खडसे साहेबांनी 2-3 बाबी याच्यामध्ये उपस्थित केलेल्या आहेत. विशेष करून सिंधी समाजाच्या बाबतीतला एक मोठा प्रश्न आहे. ही गोष्ट बरोबर आहे, ठाणे, मुंबई, नागपूर, उल्हासनगर, जळगाव, चंद्रपूर इत्यादी ठिकाणी सिंधी समाजाला लोक जमीन प्रदान जी करण्यात आली आहे. खरं म्हणजे ही आपल्या भारत पाकिस्तानच्या साधारण युद्धानंतर मोठ्या प्रमाणात सिंधी समाज देशामध्ये आला आणि तशा प्रकारच्या कॉलनी त्या ठिकाणी उभारल्या, त्या लोकांनीच त्या ठिकाणी उभ्या केल्या. खरं म्हणजे ही या सिंधी समाजाला देण्यात आलेली जी प्रॉपर्टी आहे ती इव्हॅक्युअ प्रॉपर्टी अशा प्रकारचा उल्लेख त्याच्यामध्ये आहे. आणि म्हणून विशेषतः सिंधी कॅम्पमधील जमीन हस्तांतरणाबाबत विशेषतः गावठाण प्लॉट लगत कॅम्पमधील जमिनीबाबत आपली सूचना अतिशय योग्य आहे. कारण यापूर्वी याचा विचार झाला नव्हता आणि म्हणून मला वाटतं अधिवेशन संपल्यानंतर एक स्वतंत्र बैठक आपण घेऊ की ज्यामध्ये अशा नियमात आवश्यक ते नियमात तरतूद करून यांच्या कायमस्वरूपी प्रॉपर्टी नावर करण्याबद्दल निश्चितपणे आपण कार्यवाही करू. कारण एक तर ते विस्थापित झालेले आहेत, अजूनही ते विस्थापितांचं आयुष्य जगतात, त्यांना कायमस्वरूपी स्थैर्य देण्यासंदर्भात नागपूरच्या बाबतीमध्ये आता गेल्याच आठवड्यात बैठक 2 दिवसापूर्वी बैठक नागपूरच्या विषयासंदर्भात बैठक झाली. ती आता त्याची व्याप्ती वाढून एकूण राज्याच्या या सिंधी कॉलनीच्या संदर्भात आपला धोरणात्मक निर्णय करता येईल. सभापती महोदय, यामध्ये विशेष करून जमीन खरेदी करता 8 ऑगस्ट 2023 आपण जी सूचना या ठिकाणी आधी सूचना काढलेली आहे की मुंबई पुणे उपनगर मुंबई उपनगर रायगड अकोला जिल्हा वगळता इतरत्र बागेतीसाठी 10 गुंठे व जिरायतीसाठी 20 गुंठे खरेदी करता येईल अशा प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे. आणि त्यामुळे मला वाटतं की गुंठेवारी संदर्भात जो मुद्दा होता, हां नाही म्हणून अध्यक्ष येण्याचे आणि तो मुद्दा येतोच मी पुढे, परंतु मध्यंतरी गुंठेवारी बंद होती. कारण जळगावचं मी माहिती घेतो, म्हणजे आज ताबडतोब मी माहिती असेल तर लगेच आपलं तेही सांगतो मी आपल्याला. खरं म्हणजे एन ए प्लॉट संदर्भामध्ये 1000 स्क्वेअर फूटचा प्लॉट जळगाव जिल्ह्यामध्ये बंदी घालण्यात आली असं आपलं म्हणणं आहे. पण सभापती महोदय, मला वाटतं की त्याच्यामध्ये स्वतंत्रपणे जळगावच्या बाबतीत काय निर्णय घेण्यात आला माझी मला कल्पना नाही. पण तरी मला वाटतं मंजूर लेआउट नसल्यास प्लॉट हस्तांतर होत नाही, तुकडेबंदीप्रमाणे शेत जमिनीचे तुकडे होऊ नये अशा प्रकारचा अभिप्राय त्याच्यामध्ये आहे. परंतु मला वाटतं जळगाव असा वेगळा अपवाद का करण्यात आलेला आहे, आता आपण बोलल्यानंतर प्रथमतच मला त्याची माहिती समजली. मला वाटतं ते तसे काही योग्य नाही बाब, निश्चितपणे तपासून पाहू आपण की ज्याच्यामध्ये 1 शहराला असं वेगळा न्याय आणि अन्य राज्याला वेगळा न्याय असं होणं उचित नाही आहे. अध्यक्ष महोदय, मला वाटतं ज्या काही सूचना आणि ज्या सन्मान्य सदस्य शशिकांत शिंदे साहेबांनी केल्या त्या खरं म्हणजे त्या
अर्बन व्यवस्थेतला आहे आणि त्यामुळे खरं म्हणजे तो काही ह्या महामंडळाच्या संदर्भात किंवा महाराष्ट्र शेतजमीन जो कायदा आपण आता या ठिकाणी तरतूद आणलेली आहे त्यामध्ये तो येत नाही. मग मला वाटतं की ऐतिहासिक निर्णय त्यावेळी खंडकरी शेतकऱ्यांना जमीन देण्याच्या बाबत झाला आणि त्याच्यामध्ये आणखी सुधारणा आपण करतोय. तर सभागृहानं गायरांच्या बाबतीमध्ये आपण तर निर्णय केलाच आहे. गायरांमध्ये जी जी घरकुलं आहेत ते सगळे घरकुलं नियमानुकूल करावं अशा सूचना दिलेल्या आहेत. फक्त त्यामध्ये जे लोकांनी जमिनी घेतलेल्या आहेत कमर्शियल एस्टॅब्लिशमेंट व्यापारी काही त्या ठिकाणी दुकानं बांधणं किंवा गोडाऊन बांधले असतील ते मात्र काढावं लागतं. नाही हायकोर्टात आपण दिलंय, हायकोर्टामध्ये दिलंय, सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांकडून आता माहिती प्राप्त झालेली आहे. पण कुठेही ज्यांचे घरकुलं आहेत ज्यांची घरं आहेत त्यांना विस्थापित होऊ द्यायचं नाही किंवा ते काढायचे नाही असा निर्णय आपण केलेला आहे. मला वाटतं तशा सूचना देण्यात आलेल्या आहेत. त्या जे लाभार्थी आहेत त्या गायरान क्षेत्रातील त्यांनी आपली नावं तात्काळ ग्रामपंचायतीमध्ये नोंदवावी. ग्रामीण विकास खात्याला त्या पद्धतीने सूचना सुद्धा देण्यात आलेल्या आहेत. मला वाटतं ही सुद्धा कार्यवाही आपण लवकर पूर्ण करू. सभापती महोदय या विधायकाला आपण सर्वांनी तशा प्रकारची संमती द्यावी अशा प्रकारची विनंती मी आपल्या माध्यमातून सभागृहाला करतो. महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2023 चे विधानसभा विधेयक क्रमांक 52 महाराष्ट्र शेतजमीन जमीनदारणीची कमाल मर्यादा सुधारणा विधेयक 2023 संमत करण्यात आले.